असं आहे की तुमची उद्धव साहेबांना तुम्हाला प्रश्न आहे, आपली प्रकाश आंबेडकरांसोबत युती आहे, मात्र त्यांचं असं म्हणणं आहे की मला या आघाडीचं निमंत्रण देखील नाही आहे, मी महाविकास आघाडीत देखील नाही आहे. एकूण युती आहे की नाही ते तुमचे? प्रकाश आंबेडकर आणि आमची युती गेल्या 23 जानेवारीला आम्ही जाहीर केलेली आहे. साहजिकच एक त्यांची गोष्ट बरोबर आहे की शिवसेना आणि प्रकाश आंबेडकर यांची युती आम्ही जाहीर केलेली आहे. आता या इंडिया बैठकीत किंवा इंडियाच्या आघाडीत येण्यासाठी त्यांची सुद्धा इच्छा आम्हाला प्रकाश आंबेडकरजींशी बोलून विचारावी लागेल. आणि एकदा आम्ही एकत्र आल्यानंतर ते एकमेकापासून वेगळे होण्यासाठी एकत्र येत नाही, त्यांना सुद्धा व्यवस्थित त्यांच्याशी चर्चा करून जर त्यांची तयारी असेल तर ते सुद्धा या आपला म्हणजे महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी आणि देशात इंडिया याच्यामध्ये ते पण येऊ शकतात. उद्धव साहेब इकडे 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 मुंबई देशाची आर्थिक राजधानी आहे आणि त्यामध्ये ही इंडियाची बैठक होते. आगामी काळात मुंबई महानगरपालिकेची देखील निवडणूक होऊ घातलेली आहे, तर अशा वेळेला असं वाटतं तुम्हाला? कारण ज्या पद्धतीने चाललेलं आहे ती पद्धत त्यांना निवडणूक घेण्याचं धाडस ते करतील असं मला वाटत नाही. आणि आता जो आधी प्रश्न विचारला होता पवार साहेबांनी त्याचं उत्तर दिलं की 4 राज्यांसोबत लोकसभा, मी म्हणतो त्याच वेळेला महापालिका पण घ्या. याचा परिणाम दिसेल आपल्यासाठी फायद्याचा? परिणाम नक्की दिसणार आहे, कारण लोक वाट बघतायत. धन्यवाद. आणि पवार साहेब एक सवाल असा आहे, उत्तर प्रदेशमध्ये मायावतींनी असं डिसिजन घेतलं आहे की ते तटस्थ राहणार आहे.